उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गोवा हे राज्य छोटे असले तरी तेथील निवडणुका या लक्षवेधी आहेत. 14 फेब्रुवारीला संपूर्ण 40 सीटांसाठी गोव्यात मतदान सुरू होईल आणि 21 सीटचे बहुमत राहील. पण भाजपाला काठावरच बहुमत मिळत असल्याचे काही ओपिनियन पोल्सचे म्हणणे आहे. 2017च्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपानं 13 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसनं 17 जागा जिंकल्या होत्या. तरीही भाजपानंच सत्ता स्थापन केली होती. महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे 3, GFP चे 3, 2 अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या 1 आमदाराच्या मदतीने 2017 भाजपा गोव्यात सत्ता स्थापन करू शकला होता. काँग्रेसनं जास्त जागा जिंकून देखील सत्ता ही भाजपाच्याच हातात होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोव्यातील निवडणुकीचे प्रभारी आहेत. पण सध्या गोव्यात स्थिती आव्हानात्मक आहे. इतर पक्ष जसे तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, आप, रिव्हॉल्युशनरी गोवन्स आणि इतर पार्टी जोमानं तयारीला लागले आहेत. म्हणून भाजपासमोर आता परत सत्ता स्थापन करण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच काँग्रेससाठी देखील गोव्यातील निवडणुका महत्त्वाच्या आहे, कारण 2017 जास्त मतं मिळवून देखील भाजपानं सत्ता स्थापन केली होती. भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे भाजपाकडून तिकीट न मिळाल्यानं पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर गैर भाजपा पक्षांनी उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. केवळ राजकारणीचा मुलगा असल्याने पक्ष कोणालाही तिकीट देऊ शकत नाही असे फडणवीस यांनी म्हटले होते. यावर उत्पल पर्रिकर यांनी उत्तर दिले आणि ते म्हणाले, मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने काय म्हटले आहे यावर मी भाष्य करू शकत नाही. पण मी मनोहर पर्रिकर यांचा मुलगा असल्यामुळे मला तिकीट मागायचे असते तर मी शेवटच्या वेळीच मागितले असते. त्यातच आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकर यांना पार्टीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. पणजीतून माजी मंत्री बाबूश यांना उमेदवारी देण्याची भाजपाची योजना आहे. बाबूश पणजी येथील सीट सोडायला तयार नाही आणि उत्पलला पणजी येथूनच तिकीट हवे आहे. पण भाजपाला ही भीती आहे, जर का उत्पल पर्रिकर यांना तिकीट दिले तर पार्टी अडचणीत येऊ शकते. दक्षिण गोव्यातील कॉर्टेरिमचे माजी आमदार लॉरेंको यांनी रविवारी कोणतेही कारण न देता TMC सोडली आणि पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अपक्ष आमदार रोहर खोंटे आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे जयेश साळगावकर दोघेही GFP चे विजयी सरदेसाई यांचे निकटवर्तीय मानले जातात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जीच्या TMC च्या प्रवेशाने गोव्यात काही बदल घडवून आणले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते फलेरो यांनी TMC मध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोव्याचे एकमेव आमदार चर्चिल हेही TMC मध्ये गेले. या सर्व बदलांचा गोव्याच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. गोव्यातील निवडणुका या 14 फेब्रुवारीला एका टप्प्यातील होणार असून याचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहेत.